मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी मुंबईत आल्यानंतर त्यांची लूट सुरू झाल्याची बातमी झी 24 तासनं प्रसारित केली होती. त्यानंतर या दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला. मनसेच्या वतीनं या दुष्काळग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली, तसंच आवश्यक शिधा वाटपही करण्यात आलं. या दुष्काळग्रस्तांना त्रास देणाऱ्यांना मनसे स्टाईलनं धडा शिकवला जाईल असा इशारा यावेळी मनसे उपाध्यक्ष दिलीप लांडे यांनी दिला आहे. याआधी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड यांनीही या दुष्काळग्रस्तांची भेट घेतली आहे. त्यांना प्रथम म्हणून या ठिकाणी 1 किलो आपण साखर दिलेले, चहा पावडर दिलेला आहे, तांदूळ दिलेले आहेत आणि सर्वात मोठं यांना या ठिकाणी जे अत्यावश्यक गरज होती जे त्यांच्या जिल्ह्यात मिळत नाही ते पाण्याची गरज या ठिकाणी होती आणि म्हणून आजपासून या ठिकाणी 1 टँकर पाणी यांना प्यायचं पाणी या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी रोज देण्यात येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.